पालकांनो सावधान या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. लहान मुलांमधील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई पालिकेने सुद्धा तयारी सुरू केली आहे. लहान मुलांकरता वेगळा कोविड सेंटर तयार करण्यात आला आहे. तसंच ऑक्सिजन आणि इतर औषधांच्या साठ्याचीही तयारी सुरू होती आहे. मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी या सगळ्याविषयी खास संवाद साधला आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असू शकतो याच एका गोष्टीला लक्षात घेत मुंबई महानगरपालिका सुद्धा सज्ज झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त काकाणीजी आपल्यासोबत आहेत. सर, सध्या जर बघितलं तर एक भीतीदायक वातावरण पालकांच्या मनामध्ये आहे, त्याच्यासाठी जी पूर्वतयारी आपल्याकडे सज्ज आहोत का आपण, किंवा लहान मुलांना जर कोरोना उद्या होतोय तर कशा पद्धतीने आपले फोर्सेस काम करणार आहेत, कारण मुंबईचं कायमच एक वेगळा पॅटर्न आपल्याला कायम समोर आलेलं दिसत आहे. जेव्हा तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यावेळेस आम्ही एक टास्क फोर्स आम्ही तयार केला, जे पीडियाट्रिशियन्स आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्या टास्क फोर्स आम्ही शिफारशी घेतल्या की जर तिसरी लाट आली आणि त्यामध्ये बालकांना समजा काही इन्फेक्शनचं प्रमाण जास्त वाढलं तर त्यासाठी नेमकी काय व्यवस्था असावी, तर चार प्रकारच्या सूचना त्यांच्या आलेल्या होत्या. एक तर इन्फ्रास्ट्रक्चर कसं असावं, म्हणजे बेड कसे असावेत, दुसरं इक्विपमेंट कसे कोणत्या प्रकारचे असावेत, तिसरं मेडिसिन्स काय लागतील, आणखी त्यांना सपोर्ट सिस्टीम काय लागेल. तर या पद्धतीने आम्ही तयारी सुरुवात केलेली आहे. आमचे जे नवीन जम्बो सेंटर तयार होत आहेत त्या जम्बो सेंटरमध्ये एक एक वॉर्ड आमचा तर पीडियाट्रिक वॉर्डवर राहील, आणि तो या सूचना या तज्ज्ञांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचा त्यामध्ये समावेश असेल. सुरुवातीला आम्ही 50 बेड किंवा 100 बेड जशी परिस्थिती असेल, स्थानिक परिस्थिती, त्यानुसार आम्ही ते बेड तयार करू, आणि जसजशी गरज वाढेल तसं आम्ही बेडची संख्या देखील वाढवू. यासोबतच आमचे जे जुने जम्बो सेंटर्स आहेत तिथेसुद्धा आम्ही एक एक वॉर्ड हे पेडियाट्रिक वॉर्ड म्हणून आम्ही राखून ठेवलेले आहेत, आणि तिथे देखील टप्प्याटप्प्याने आम्ही बेडची संख्या, सध्या तिथे 200 बेड्स आहेत, परंतु एकदम 200 बेड न करता 50 आणि 50 जर ऑक्युपाय झाले तर पुढचे बेड्स आम्ही तसे तयार करणार आहोत. यासोबतच आम्ही व्हेंटिलेटर्स आहेत आणि मेडिसिन्स आहेत हेसुद्धा आम्ही खरेदीची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. आणि तिसऱ्या लाटेची संभाव्यता असं म्हणतात की जुलैनंतर किंवा सप्टेंबरच्या दरम्यान येऊ शकेल,